या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पोलिसांकडून अंमलबजावणी, चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमी चंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना केले आरोपी, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलिसांनी केली अटक. 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला तेव्हा बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. महामार्गाचं काम करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका, इंदापूर ते वडपाले दरम्यान महामार्गाचं काम दर्जाहीन, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा, वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांच्या मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका. 2020 पासून या भागात महामार्गावर 170 मोटार अपघातात 97 प्रवाशांचा मृत्यू तर 208 प्रवाशांना दुखापती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं बरेचसे अपघात झाले. त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे.